भाई हर्षदा, हे मिरचे 5 रुपये का? हो भाई खूपच महाग आहे ताई। हो भाजी खूपच महाग झाली। येत्या गाड्यावर विसरून आला होता तुम्ही। येताना घेतलं नाही तू? हुशार आहे तुम्ही तेवढं। मला वाटलं तुम्ही घेतलं। मित्राचा गाडा आहे माझ्या तो, आणि त्याच्याबरोबर काय तुम्ही हिंदी मध्ये बोलत होता, मिरची क्या 5 रुपये को लगाया क्या, लिंबू छोटा आहे म्हणून। आमच्या आधीचे गिराईक आले ते अशी हिंदीतच बोलत होतो, मग आम्हाला वाटलं की ते पण वहिनी भयकलेत भयकलेत काय असं हिंदीत बोलायले। तो चांगलं ओळखतो तुला आईला। तो म्हणला वहिनी गाडीवर सगळं सामान सोडून गेल्या म्हणलं घाई घाई मध्ये। मी आवाज देतोय मागणं तरी लक्ष देत नाही त्यांचं। आम्ही नेहमी तिथंच घेतो ना, त्यांनी घेतलं त्यांना वाटलं मी घेतलं असं करून तिथंच। आपण कुठेही गेलो तरी आपल्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे ना आपण, तर बाकीच्या राज्यांकडनं किंवा बाकीच्या लोकांकडनं शिका ना जरा। तुम्ही आता कर्नाटक मध्ये गेला, तमिळनाडू मध्ये गेला, आंध्र प्रदेश मध्ये गेला, तर ती लोक फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या भाषेला देतात। आपण या घरात राहते पण तरी पण तुम्ही लोक फर्स्ट प्रायोरिटी, तुम्हाला काय शेअर करायचं असेल तुम्ही कसं नाही। हे कसं कोड लँग्वेज झाली ना, तुम्हाला भाषा येणं महत्वाचं आहे। पण घरात का कोड लँग्वेज? तुमची मातृभाषा ही कुठली त्याच्यावरती डिपेंड आहे। आमची मातृभाषा मराठीच आहे, असं नाही की आम्ही कन्नड मध्ये बोलतो म्हणून आमची कन्नड भाषा आहे। तुमची मातृभाषा जी असते ना त्याला प्राधान्य देणं गरजेचं असते, हे लक्षात ठेवा ना। बाहेर गेल्यावर ट्राय तरी करून बघा, आपण ट्रायच नाही करत, आपण या गोष्टीतच घाबरतो। आता बऱ्याचशा ठिकाणी आहे, आता बऱ्याचशा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये सुद्धा तुम्ही गेला की तुम्हाला आधी भीती वाटते की नाही इंग्लिश येत नाही। हा नाही इंग्लिश तर नाही, आपण मराठीत बोललो तर आपल्याला काय वाटेल, समोरचा आपल्याबद्दल काय विचार करेल, विचारच करू नका ना, बोला ना। आता कदाचित समोरचा मराठीच निघाला तर असं होतं, प्रत्येकाच्या बघण्यावरनं तुम्हाला सांगता येत नाही की तो मराठीच आहे म्हणून। ज्यावेळेला आपण 1-2 शब्द बोलू ना तेव्हा तुम्ही घरी बोलला का नाही तेव्हा कळतं की ह्याला मराठी येते। आपण हिंदी मध्ये तोडकं तोडकं बोलायला लागलो ना, समोरचा मराठी असला की ते लगेच विचारतो तुम्ही महाराष्ट्री नाही का, तुम्ही मराठी आहे का, हो हो, मग कशाला हिंदी मध्ये बोलताय? तुमचा एवढा अट्ट्यास कशाला इंग्रजीसाठी हिंदीसाठी? बरोबर, मराठी बोला ना यार, मराठी मध्ये जन्म घेतलाय, मराठी मध्ये शिक्षण झालंय, त्याच्यासाठी कशाला लाज बाळगायची? महाराष्ट्रीयन असल्याचा म्हणजे महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान असला पाहिजे माणसाला। तेच नाही शिकायचंच नाही पण त्याचा पुढे पुढे वापर पण झाला पाहिजे। तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या एखाद्या नवीन मित्राबरोबर बोलताना सुद्धा ह्या चुका करता। अनोळखी माणसाशी समोर एखाद्याचा फोन जरी आला तरी बोलताना सुद्धा आपण हॅलो नमस्कार बोला ना, बरं वाटेल ना जरा समोरच्याला ऐकल्यावर सुद्धा। नाही सहसा मी बोलताना तरी समोरच्याला हा नमस्कार बोला, बरोबर, म्हणजे समोरचा हिंदीत असेल तर एवढं समजतं ना समोरच्याला। थोडंफार प्रयत्न करा ना, म्हणजे जग सुधरवायचं असेल तर घरापासून प्रयत्न करायला पाहिजे ना। आई जरी कोणी बोललं तरी मराठीत बोलणार, कारण कोण सांगेल त्याला, जर मराठी कळत असेल तर तो बोलेल ना। तुम्ही थोडस प्रयत्न करा, तुम्ही थोडस पुढाकार घ्या तर लोक घेतील ना। आता लोकांना वाटेल की तुम्ही फक्त मराठी मराठी करताय, हिंदी हिंदी करताय, असं नाही। आपल्या राज्यात राहताय, महाराष्ट्र आहे, महान राष्ट्र आहे, मान्य आहे। इथं सिंधुताई सकपाळांनी सांगितलंय की इथं माणसाला मेल्याशिवाय मोठेपणा येत नाही, पण असं काय नाही। तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा ना, तुम्ही प्रयत्न सोडू नका, तुम्ही तुमची बाजू मांडत राहा ना सगळीकडे। आई आजपासून कुठल्याच भाजीवाल्याशी हिंदी बोला, भाजीवाल्याशीच नाही, कुणाशीच नाही, आपण मराठीच प्रयत्न करा थोडासा, असं नाही। समोरच्याला मराठीच एकदम व्यवस्थित बोलता येतं, बाकी अशी कुठलीच भाषा नाही की आम्हाला ती व्यवस्थित येते। आपल्याला मराठी वाचायला येतं, बोलायला येतं, लिहायला येतं, सुरुवात आज करा, पुढे 2 वर्षानं 5 वर्षानं 10 वर्षानं बदल होईल, सुरुवात तरी करून बघा। करणार नक्की, थोडा प्रयत्न करा। तो मला म्हटला वहिनी आज लयच हे बोलत होत्या, तो प्युअर आपल्या गावचा आहे, प्युअर प्युअर गावठी बोलतो। मी काय प्युअर हिंदी नाही बोलले, मला काय एवढं येत नाही। हा मला त्याला कळलं म्हणूनच त्यांनी तिथेच होतो, मी बाजूलाच होतो मराठी, असं आपलं हिंदी वो कोथिंबीर भुरभुराया क्या शोपुरी दिया क्या कशाला पण काय हट्ट असा आहे उगीच। प्रयत्न करा ना थोडासा, मराठीसाठी प्रयत्न करून बघा ना, नक्की जमल तुम्हाला, नक्की जमणार, ट्राय करा नक्की। आमचा प्रेक्षक वर्ग पण जेवढासा आहे तेवढा मराठी हिंदी इंग्लिश जेवढा सुद्धा आहे, तुम्ही तुमच्या प्राथमिक भाषेला प्राधान्य द्या। आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही मराठीच बोललं पाहिजे म्हणून, पण तुमची जी मातृभाषा आहे त्याच्यावरती प्रत्येकाचं प्रेम असतं। जसं आता आम्ही आमचे प्रत्येक ह्याच्यातले व्हिडिओ बनवतो, फॉर एक्झाम्पल आम्ही कन्नड व्हिडिओ बनवतो, तर आमचं प्रत्येक भाषेवर प्रेम आहे। तुम्हाला ज्या भाषेत प्रभुत्व आहे ना तुम्ही त्या भाषेत बोलू शकता। बाहेर गेली ना कुठं आई
तुला जपानला गेली इंग्लंडला गेली इकडे गेली तर तुम्हाला तिथे गाईड हायर करावे लागतात. ट्रान्सलेटर म्हणतात त्यांना, म्हणजे तुमचं ते ट्रान्सलेट करून समोरच्याला सांगणार समोरच्याला. असं भरपूर स्कोप आहेत. म्हणून ही लोक मल्टी लँग्वेज शिकतात, म्हणजे भरपूर साऱ्या लँग्वेजेस शिकतात आणि त्यासाठी जॉब करतात. फसण्याची पण शक्यता आपल्याला आपल्या भाषा आल्या की आलेले गरजेचं असतं. असं एखादी एक्स्ट्राची भाषा येणं खरंच गरजेचं असतं. ते इमर्जन्सीला खूप कामाला येतं. होय असं तुम्हाला कशी येते? हा येते मला गंडवायला.